हॅलो एव्हरी वन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी, चॅप्टर 1.4 बी स्मार्ट या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन। बी स्मार्ट याचा अर्थ होतो स्मार्ट बना। स्मार्ट हा शब्द तुमच्या दिसण्याशी संबंधित नाही आहे, तर तुमचं जे काही इंटेलेक्ट आहे, जे नॉलेज आहे, यशस्वी बनण्यामागचं जे कारण आहे त्याशी संबंधित आहे। बी स्मार्टला आपण यशस्वी बना असं सुद्धा म्हणू शकतो। चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, की जे काही चॅम्पियन आहेत, विजेते आहेत, ते जिममध्ये एखाद्या व्यायामशाळेमध्ये तयार होत नाहीत। चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाईड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन। मग चॅम्पियन विजेते कशा पद्धतीने बनतात, तर त्यांच्यामध्ये असणारी जे काही इच्छा आहे, जे स्वप्न आहेत, जो दृष्टिकोन आहे, जी दृष्टी आहे, हे त्यांच्या आतच असावं लागतं, त्यावेळेस चॅम्पियन्स तयार होत असतात। दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, की त्यांच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं असायला हव्यात। सगळ्यात पहिली स्किल, म्हणजे त्यांच्याकडे कौशल्य असायला हवं, आणि दुसरी गोष्ट असायला हवी द विल, म्हणजेच इच्छाशक्ती। बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, विल म्हणजे इच्छाशक्ती ही स्किल म्हणजे कौशल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग, जास्त मजबूत असली पाहिजे। सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन टू द सेम मॅनर, जे काही यशस्वी व्यावसायिक आहेत, या यशस्वी व्यावसायिकांची भरभराट याच मॅनरनं, याच पद्धतीनं होत असते। वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स, की आपणा सर्वांकडं उपजतच कौशल्य आहेत, नैसर्गिक अशा पद्धतीचं टॅलेंट आपल्याकडं आहे, बुद्धी आपल्याकडं आहे। इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर लाईफ गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ, की जर आपण त्या टॅलेंटला आपल्या जीवनाचं ध्येय बनवण्यासाठी वापरलं, तर आपण आपल्या जीवनामध्ये अत्यंत सहजतेने यश मिळवू शकतो। वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम, की आपण तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही, तोपर्यंत आपण आपले ध्येय प्राप्त करत नाही, जोपर्यंत आपण ते मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत नाही। सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स, आपले गोल म्हणजे ध्येय सेट करत असताना आपण दोन महत्त्वाचे पैलू लक्षात घेतले पाहिजे, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ। सगळ्यात पहिले तर आपल्याकडं कल्पकतेची समज पाहिजे, किंवा नवनिर्मिती क्षमतेची जाणीव, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी, किंवा प्रकाशमान करणारा मैलाचा दगड, या दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजे। गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परस्युईंग देम अक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, की ध्येयामुळं व्यक्ती आपल्या आयुष्याची जी काही सूत्रं आहेत ती योग्य प्रकारे आपल्या हातात घेऊ शकते, आणि त्यांचा ज्यावेळेस आपण पाठपुरावा करतो त्यावेळेस आपल्याला निश्चितच आपल्या उज्ज्वल अशा भविष्याची शाश्वती मिळते। दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग धिस हॅपन। आपल्या समोर जर ध्येय असेल, तर आपल्या जीवनाची जी गाडी आहे ती आपल्या जीवनाच्या रुळावरून न घसरता, किंवा आपली जी जीवनरूपी नौका आहे ती कोणत्याही महासागरात न भरकटता, ठरवलेला जो काही मार्ग आहे त्या मार्गावरून आपल्याला सरळ समोर नेता येते। सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग, की ध्येय निश्चित करणं आपल्याला कसं वरवर असं सोपं वाटते, पण बऱ्याच जणांसाठी हे चॅलेंजिंग, आव्हानात्मक अशा पद्धतीचं असतं। फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स, आपल्यासमोर कोणतं ध्येय नसेल तर आपल्याला जे होणार जे अपयश आहे आणि
त्या अपयशाची भीती आपल्याला टाळता येते, कारण आपल्याकडे कोणतं ध्येयच नसते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती प्रत्येकाला डिसाईड करायचं की त्याला आपल्या जीवनामध्ये शेवटी काय मिळवायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंडेड 5-step approach की तुमचे ध्येय हे साध्य करण्यासाठी जे काही एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ लोक आहेत, या तज्ज्ञ लोकांनी तुम्हाला 5 step 5 ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या तुम्हाला सुचवलेल्या आहेत. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. की स्मार्ट गोल ही एक मेथोडॉलॉजी आहे, ही एक पद्धत आहे, एक विचार पद्धती आहे ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. की कशाची विचारधारा विचारपद्धती आहे की आपण जो विचार करतो आणि तोच विचार मग आपल्याला सक्सेसपर्यंत जाण्यासाठी, यशापर्यंत जाण्यासाठी मदत करत असतो. कित्येक लोकांना आहे ना मदत केलेली आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्मार्ट कशाबद्दल स्टँड होतो बघा, जसं आपण ॲक्रॉस्टिकमध्ये पाहिलं की एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचीवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाईम बाउंड. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. की स्मार्ट जे काही ध्येय आहेत या ध्येयांची एक मार्गदर्शक अशा पद्धतीची सूची असते. बघा त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे स्पेसिफिक. या स्पेसिफिकला आपण विशिष्ट किंवा निश्चित तपशील असलेला असं मराठीत म्हणतो. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. यामध्ये सुधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राला ओळखण्याचा समावेश केला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन द अचीवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. एरिया जेवढा स्पेसिफिक असेल तितक्याच प्रकारे, तितक्याच उत्तम प्रकारे आपलं जे ध्येय आहे हे ध्येय साध्य होऊ शकतं. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. की याच्यामुळं आपल्याला पॅरामीटर्स सेट करायला, परिमाणक सेट करायला आणि त्यावर काम करायला मदत होते. फॉर एक्झाम्पल इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, जर घर बांधायचं असेल, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. त्यावेळेस आपण विचार करतो की ते घर किती क्षमतेचं पाहिजे आणि किती कालावधी लागेल याबद्दल आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक असते. स्मार्टमधला दुसरा वर्ड आहे मेजरेबल. मेजरेबल म्हणजेच काय, की ज्याला मोजता येते त्याला म्हणतात मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. की ध्येयाचं परिमाण निश्चित केलं तर प्रगतीचं मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आपल्याला आखता येतात. धीस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. त्यामुळं काय होते तर आपलं जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी या पूर्ण कालावधीमध्ये आपल्याला आपलं जी कामगिरी आहे त्या कामगिरीचा पॅरामीटर ठरवता येतात. तसेच जी काही इम्प्रूव्हमेंट आहे या इम्प्रूव्हमेंटसाठी ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहे, संधी आहे, त्या शोधणंसुद्धा सोपं होऊन जातं. व्हाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईंड. की समजा आपण फुटबॉल खेळत आहोत आणि फुटबॉल खेळत असताना एखाद्या खेळाडूची भूमिका, त्याचं त्या मैदानावर असलेलं ठिकाण, ठिकाण म्हटल्यापेक्षा स्थान, की तो कुठं उभा राहणार आहे, कोणत्या पोझिशनवर खेळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणे किंवा क्लिअरली डिफाईन करणं फार महत्त्वाचं आहे. स्मार्टमधला तिसरा शब्द आहे ए फॉर अचीवेबल. अचीवेबल म्हणजे जो साध्य करता येईल, जो प्राप्त करता येईल, अशा याला आपण अचीवेबल असं म्हणतो. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. की आपल्याला ध्येय कशी ठरवायची आहेत की आपल्या दिलेल्या ठराविक कालावधीमध्ये
जी पूर्ण करता येतील अशा पद्धतीची ध्येय आपल्याला ठरवायची आहेत. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मिअर ब्रॉडर गोल्स दॅट फ्युचर डिफाईन अ करियर. अशी जी काही मोठी ध्येय आहेत, विस्तृत अशा पद्धतीची ध्येय आहेत, हे पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा माईल स्टोन म्हणतो आपण मैलाचा दगड, ते बनण्याचं काम करतात की ज्यातून कित्येकदा भविष्यातली आपली कारकीर्द ठरू शकते. ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. एक विद्यार्थी दशेत असताना आपण राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट बनू शकत नाही, प्राईम मिनिस्टर बनू शकत नाही, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. पण तेच भविष्यात आपण त्या गोष्टी मिळवण्याबद्दल विचार तर करू शकतो, त्याबद्दल आशादायी तर राहू शकतो, तिथे पोहोचण्याचा प्रयत्न तर करू शकतो. स्मार्टमधला चौथा शब्द आहे आर फॉर रिअलिस्टिक, ज्याला आपण वास्तववादी असं म्हणतो. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विद इन वन करंट स्किल ऑर करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. की आपल्याला माहीत असलेलं, आपल्याला येत असलेले जे काही स्किल आहे किंवा जी आपली क्षमता आहे, त्या क्षमतेच्या अनुसार ध्येय निश्चित करणं फार महत्त्वाचं असतं. बिल्डिंग एक्सपर्टाईज टेक्स टाईम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला प्राविण्य मिळवायचं आहे, आपल्याला स्किल प्राप्त करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे एखाद्या खूप कमी कालावधीत एखाद्या सब्जेक्टमध्ये, एखाद्या फील्डमध्ये, एखाद्या एरियामध्ये आपल्याला पारंगत होण्याची आपण ज्यावेळेस अपेक्षा ठेवतो, त्यावेळेस ही अपेक्षा अवास्तव असते, ती वस्तुस्थितीला धरून राहत नाही. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. आणि त्यामुळं वास्तववादी जर दृष्टिकोन आपल्याकडे असेल, तर आपल्याला आपलं ध्येय साध्य करणं फार सोपं जात असते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. की आपल्याकडे असणारे ध्येय जर बचावात्मक आहे किंवा धडाडी नसलेलं ध्येय असेल, तर ते कसं आहे, ते रिअलिस्टिक गोष्टीला धरून नाही आहे, ते वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू ॲडहेअर टू दॅट पिक्चर. की आपल्या डोक्यात आपल्या ध्येयाचं जे चित्र आहे ते स्पष्ट असायला पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. बघा, स्मार्टमधला जो फिफ्थ वर्ड आहे तो आहे टी फॉर टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे विशिष्ट कालमर्यादेला धरून असलेला. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. की प्रत्येक ध्येयासाठी आपल्याला वेळेचे जे काही मापदंड आहेत ते निश्चित करावे लागतील, त्यामुळे त्यावर आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करता येईल आणि असं केल्यामुळं आपल्याला जबाबदारीची जाणीव ठेवण्याससुद्धा मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. की जर आपल्याला वजन कमी करायचं असलं तर काय करायला पाहिजे ते आपल्याला माहीत असते. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर्स बिकम अ रिअलिटी. पण एका विशिष्ट चौकटीत राहून, वेळेच्या चौकटीत राहून आपण नेहमी तशी कृती केली नाही तर आपल्याला पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग यात काय महत्त्वाचं आहे की आपण व्यायाम केला पाहिजेत, आपला डाएट संतुलित आहार घेतला पाहिजेत आणि विचार कसे आपले स्ट्रेस फ्री, तणाव रहित असले पाहिजे. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स बट विद इन अ डेडलाईन. की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची द्विधा मनस्थिती न होऊ शकता, आपल्या मनामध्ये शंका न येऊ देता, उदासीनता न बाळगता आणि दिलेल्या वेळेत, ठरवलेल्या वेळेत जर आपण या सगळ्या गोष्टीचं पालन केलं तर सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होऊ शकतात. विजन, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. की सर्वच गोष्टी, मग तुमचे ध्येयदृष्टी असेल, तुमची इच्छा असतील, तुमची इंटेन्शन, तुमचे उद्देश असतील, हेतू असतील, तुमचे ड्रीम्स, स्वप्न असतील,
या सगळ्या गोष्टी कशा आहेत, मौल्यवान आहेत, व्हॅल्युएबल आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. की यांच्यामुळं काय होतं की आपली जी कल्पनाशक्ती आहे ती जागृत होते आणि आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे ते आपल्याला लक्षात येते किंवा त्याची व्याख्या केली जाऊ शकते. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊ एवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजीज. तर आपल्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला आपल्या मनामधले ज्या काही इमेजेस आहेत, प्रतिमा आहेत, त्यानंतर डाऊन टू अर्थ आपल्याला व्यवहारी करावं लागेल, त्यानंतर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरावं लागतील, त्यांना कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायचे, कशा पद्धतीने त्या अंमलात आणायचे, त्यानुसार आपल्याला धोरणं आखता आली पाहिजेत. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. की आपण जी काही एनर्जी वापरतो, जी काही ऊर्जा वापरतो, या ऊर्जेची क्वालिटी, त्याचा दर्जा आणि क्वांटिटी, त्याचं प्रमाण, याच्यावर अवलंबून तुमचा परिणाम, तुमचा रिझल्ट असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. की जीवन एखाद्या तुतारीसारखं आहे. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. की जसं आपण तुतारीमध्ये हवा, तोंडाने हवा भरतो त्यावेळेस तिथून आवाज निघतो, तसं जीवनाचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्यात काही टाकणार नाही तुम्हाला काही भेटणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे काय, तर यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल किंवा अंधारातून चालणे होय. फाइंडिंग द राईट फुटिंग प्रिसाइजली, मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू नेक्स्ट पॅलेस ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. की योग्य पाऊलवाट शोधणं, आवश्यक ती स्किल्स, कौशल्य आत्मसात करणं आणि वाटचाल पुढं चालू ठेवणं, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसं सामोरं जातो, समस्या कशा पद्धतीनं हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाईंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. की आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणावरून आपल्याला जिथं जायचं आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल आपण योग्य दिशेला जर टाकलं तर हे शक्य होते. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, की ज्यावेळेस आपण पुढचं पाऊल टाकतो, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट अ क्रॅक. की त्याच्यामुळं आपल्याला जर आपलं पुढं पाऊल टाकतो ते पाऊल आपण न डगमगता आणि कोणत्याही प्रकारचा डामडोल न होता तशा पद्धतीने ते टाकल्या गेलं पाहिजेत, तशा पद्धतीचा त्याचा सपोर्ट असला पाहिजे. तर हे होतं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन चॅप्टर 1.4 बी स्मार्ट या पाठाचं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.